मागील चार ते पाच दिवसापासून रक्षाबंधन या सणाबद्दल खूप उलटसुलट मेसेज सोशल मीडियावर येत आहेत त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच नाही तर तज्ज्ञ व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण होत आहेत वास्तविक आपले सणवार हे आनंदासाठी भक्तीसाठी साजरे केले जातात परंतु आजकाल प्रत्येक सणाच्या वेळी काहीतरी वेगळे सांगून स्वतःचे महत्व वाढवण्याचा प्रकार निदर्शनाला येत आहे वास्तविक आपल्या धर्मशास्त्रात सर्व माहिती सर्व ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परंतु शास्त्रानुसारच दिलेले असते आज तितके वाचन करणे त्याचे मनन करणे व ग्रंथ उपलब्ध करणे सर्वांना शक्य होत नाही परंतु एखादा व्यक्ती अशाच कोणताही वेगळा ग्रंथ प्रमाण मानून त्यानुसार धर्मनिर्णय थोपवत आहेत इतके दिवस पिढ्यानपिढ्या पेड़ा आपण जे पंचांग वापरतो त्यामध्ये दिलेले मुहूर्त ग्राह्य मानले जात होते परंतु या सोशल मीडियामध्ये मात्र प्रत्येक धर्मतज्ज्ञ धर्मतज्ञ होऊन वेगवेगळे मेसेज प्रसारित करत आहेत त्यामुळे वैचारिक गोंधळ माजून सणाबद्दल शंका कुशंका निर्माण होत आहे इतकेच नाही तर धर्मग्रंथ जे पूजनीय मानले जात होते त्याबद्दलसुद्धा शंका निर्माण होत आहेत आपण रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी व आनंदासाठी साजरा करतो तो काही फार मोठा विधी नाही किंवा यज्ञयाग नाही त्यामुळे फार बारकाईने याबद्दल विचार करणे चुकीचे आहे रूढी परंपरा अशा आहेत की विप्र रक्षाबंधनापूर्वी आठ दिवसापासून घरोघरी जाऊन यजमानांना राखी बांधतात रक्षाबंधनाच्या दिवशी जर राखी बांधली गेली नाही तर पुढे महिनाभर कधीही बहिणीकडे जाऊन राखी बांधतात रक्षाबंधन हा सण आनंदाचा बहीण भावाचा प्रेमाचा आहे काही विचित्र मेसेज सोशल मीडियावर आल्यामुळे त्या सणाचा आनंद लोप पावतो पंचांगकर्ते आपल्याला जो निर्णय देतात तो आपण आजपर्यंत पाळत आलेलो आहोत कारण सर्व विचार करून पंचांगात मुहूर्त दिलेले असतात त्यामुळे आपण खूप बारकाईने त्यावर विचार करण्याची गरज नाही असे मत काही पंचांगकर्त्यांचे आहे सर्वांनी उद्या दुपारनंतर आनंदाने राखी पौर्णिमा साजरी करावी असेही त्यांनी सांगितले